मी विनोद खोब्रागडे, वरोरा तलाठी. महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रश्न अत्यंत गाजत असलेला कोसंबीच्या जिवती तालुक्यातील कोसंबीच्या आदिवासीवर जो अन्याय अत्याचार मागील 42 वर्षापासून झालेला आहे आणि त्या संबंधामध्ये माननीय डाकोलकर साहेब यांच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही हा प्रश्न लोकप्रतिनिधी यांच्याकडे लावून धरलेला आहे. नेमका हा प्रश्न काय आहे आणि नेमका त्यांच्या अन्य अत्याचार काय झालेला आहे याची सविस्तर थोडक्यामध्ये माहिती अशी आहे की ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने 30/4/1979 एक तिथल्या माणिकगड सिमेंट कंपनीला लीज दिली, सरकारी जागेची लीज दिली आणि या सरकारी जागेवर 50 वर्षाची ही लीज दिलेली आहे त्यांना चुनखडी खोदण्यासाठी आणि त्या जागेमध्ये 4 नंबर आहेत 33, 34, 35, 57, 58 हे सरकारी नंबर होते. या नंबरमध्ये या आदिवासींच्या जमिनीचा कुठेही उल्लेख नाही आणि असे असताना त्या माणिकगड सिमेंट कंपनीने त्या आदिवासींची 24 आदिवासींची 63.62 हेक्टर जमीन अर्थात 150 एकर जमीन संपूर्ण खोदून उद्ध्वस्त करून 42 वर्षापासून त्याच्यावर अन्याय अत्याचार केलेला आहे. एकही रुपया मोबदला दिलेला नाही, आणि त्यांना कुठलंही रिहॅबिलिटेशन केलं नाही, रिसेटलमेंट केलं नाही. अशा प्रकारे त्या आदिवासी अन्याय अत्याचार चालू होते आणि हे जेव्हा मला माहिती मिळाल्यानंतर 2013 पासून मी हा पाठपुराव करीत आहे. असे असताना जेव्हा कंपनीने लिहून दिले आहे 2/2/2022 स्टेटमेंट शोविंग कंपन्सेशन टू बी पेड, म्हणजे मोबदला देण्यात येईल दिला नाही. एकीकडे कंपनी म्हणतात की आम्ही मोबदला दिला नाही 22 मध्ये आणि सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे कोर्टामध्ये 2016 खोटे शपथपत्र करून दिले, हे ॲफिडेविट करून दिलेले आहे आणि त्यामध्ये कंपन्सेशन टू बी पेड हा शब्द कापून टाकला आहे आणि कंपन्सेशन पेड म्हणून लिहून दिलेले आहे. अशा प्रकारे जिल्हाधिकारी महोदय हे जर मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे हायकोर्टाची दिशाभूल केलेली आहे, लोकप्रतिनिधीची दिशाभूल केली आहे, अनेक वेळा लक्षवेधी लागलेली आहे त्यांची दिशाभूल केलेली आहे. मागे आता 6 महिन्यापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी विनय गौडासाहेब यांच्या अटक वॉरंट काढून दिल्ली येथे माननीय राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग यांच्याकडे घेऊन गेले असता तिथे सुद्धा त्यांनी मोबदला दिला 85 मध्ये असे सांगितले होते आणि सविस्तर माहिती देऊ असं सांगितले होते. जेव्हा आता मागच्या महिन्यामध्ये मला जेव्हा माहितीच्या अधिकारामध्ये दिलं माहिती दिलं तेव्हा त्यांनी माहिती दिली आहे की मोबदला दिल्याचे कोणतेही डॉक्युमेंट आमच्या कार्यालयात नाही. जर त्यांच्या कार्यालयामध्ये डॉक्युमेंटच नाही तर यांनी हायकोर्टाची दिशाभूल कशी काय केली आहे, खोटे शपथपत्र कसे काय करून दिलेले आहे? जेव्हा हे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय हायकोर्टाची दिशाभूल करू शकतात, लोकप्रतिनिधीची दिशाभूल करू शकतात, विधान परिषदमध्ये लक्षवेधी लागली असता त्यांची विधान परिषदेची त्यांनी दिशाभूल केलेली आहे, अनुसूचित जाती जनजाती आयोग यांची दिशाभूल केलेली आहे. जेव्हा एकीकडे एसडीओ साहेब म्हणतात की कोसंबीच्या लोकांना कुठलाही मोबदला दिला नाही, एक एसडीओ म्हणतो मोबदला दिला नाही, दुसरा एसडीओ खोटे शपथपत्र करून देतात, जिल्हाधिकारी खोटे शपथपत्र करून देतात आणि हे 32 रुपये टॅक्स हा महत्त्वाचा घोटाळा कसा उघडकीस आला. जेव्हा तहसीलदार सांगला व्यक्ती कंपनीला 32 रुपयाच्या टॅक्स जमीन महसूलच्या मागण्यासाठी त्यांना हे कसूरदारास मागणीची नोटीस दिली, शोकांतिका आहे. हा एवढा घोटाळा 42 वर्षापासून जेव्हा चालू असताना करोडो रुपयाचा टॅक्स त्यांच्याकडून वसूल करायला पाहिजे तर 32 रुपयाचा फक्त त्यांना नोटीस देत होते, म्हणजे एवढी त्यांना बिन अक्कल बिन डोक म्हणले जाते कारण प्रशासनामध्ये राहून त्यांना एवढं जर नॉलेज नसेल. यात साधारण आमच्या घराच्या टॅक्ससुद्धा 150, 200, 2000, 1500 असे टॅक्स असतात आणि एवढी मोठी माइन्स 200 एकरामध्ये खोदत असताना 32 रुपयाच्या त्यांना नोटीस पाठवत होते. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आले, मी एक गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळे तलाठी असल्यामुळे म्हणून मी तेव्हापासून हा पाठपुरावा करत होतो की 32 रुपयाच्या यांना नोटीस कसं काय देत आहे आणि ते आदिवासीतर्फे यांनी शासनाच्या करोडो रुपयाचं नुकसान केलेले आहे, आदिवासींना वंचित केलेले आहे. दुसरीकडे आमचे एक तहसीलदार आहे प्रशांत सुभाष बेडसे, या तहसीलदारांनी 16/8/2018 अहवाल दिलेले आहे कोसंबीच्या आदिवासींना कुठलंही भूसंपादन झालं नाही, त्यांचे कोणतंही रिहॅबिलिटेशन झालं नाही, रिसेटलमेंट झालं नाही, कुठलाही मोबदला मिळाला नाही, त्यांना दंडे मारून त्या गावातून हाकलून दिलेले आहे. अशा प्रकारे तो अहवाल शासनाला देतो आणि 3 वर्षानंतर बदली झाल्यानंतर 3/2/2021 तोच व्यक्ती तोच तहसीलदार करोडो रुपयाची लाच घेऊन कंपनीला त्या कोसंबीच्या गावठाणासह ताबा देऊन देतो. किती मोठी शोकांतिक आहे, म्हणजे हे असे जर प्रशासनामध्ये राहिलेले अधिकारी जर काम करत असेल तर किती मोठी ही एक विडंबना आहे शासनामध्ये. दुसरीकडे जिल्हाधिकारी महोदय जेव्हा 2/7/2002 या जिवती तालुक्याची निर्मिती झाली असताना
आजही जिल्हाधिकारी महोदय, तो गाव कोसंबी गाव हा जिवती तालुक्यात असताना राजुरा तालुक्यामध्ये दाखवत आहेत आणि बोगस लीज या कंपनीला, माणिकगड कंपनीला मागील 2020 करून दिलं 20 वर्षाची लीज, नंतर पुन्हा 20 वर्षाची वाढीव लीज दिलं, आता प्रेझेंटमध्ये पुन्हा 2021 हे बघू शकता तुम्ही, जवळपास पुन्हा त्यांना 10 वर्षाची लीज वाढवून दिली आहे आणि लीज वाढवून दिल्यानंतर तो गाव आजही राजुरा तालुक्यामध्ये दाखवत आहे। शोकांतिक आहे, एखादी जिल्हाधिकारी महोदय यांना जर तो गाव आज ज्योती तालुक्यात असताना तो राजुरा तालुक्यामध्ये दाखवत असेल तर किती मोठी शोकांतिक आहे। आज साधारण विक्रीसुद्धा मध्ये एखाद्या नावात फरक असेल, आडनावात फरक असेल, आराजीत फरक असेल तर विक्रीसुद्धा होत नाही, परंतु इथे विक्री रजिस्टरसुद्धा मुद्रांक जिल्हाधिकारीसुद्धा या प्रकरणामध्ये भ्रष्टाचारामध्ये सामील आहे, कारण तो अख्खा गाव तालुका बदल असताना, गाव बदल असताना हा बोगस विक्री रजिस्टरसुद्धा कसा करू शकतो, तरी पण त्यांनी केलेली आहे। दुसरीकडे एकीकडे जेव्हा शासना म्हणजे आदिवासी हे 752 मालक नाव असताना सुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी 18/11/2021 शासनाला परिपत्र दिले आहे की ह्या शेतीच्या मालक माणिकगड कंपनी आहे, म्हणून त्यांनी अहवाल पाठवला आहे शासनाला। म्हणजे त्यांना ज्या जिल्हाधिकारी महोदयांना 752 आदिवासी मालक आहे हे सुद्धा माहीत नाही, हे सुद्धा कळत नसेल, म्हणजे हे दारू पाणी नशा पाणी घेऊन काम करतात की कोणत्या नशेमध्ये काम करतात किंवा काय करतात, हे खूप मोठा प्रश्न पडलेला आहे। एवढ्या मोठ्या पदावर, संविधानिक पदावर असलेली व्यक्ती जर असे काम करत असेल, त्यांना 712 मालक आदिवासी असताना कंपनी दाखवत असेल, शासनाची दिशाभूल करत असेल, लोकप्रतिनिधींची दिशाभूल करतात, आयोगाची दिशाभूल करतात, अनेक वेळा मी लक्षवेधी लावले असताना आमदार मोदींच्या माध्यमातून लक्षवेधीमध्ये सुद्धा विधान परिषदेची त्यांनी दिशाभूल केलेली आहे, त्यांनी दिशाभूल केलेली आहे। आता नुकतंच आमचे कालच माननीय उद्योगमंत्री उदय सावंत साहेबाकडे आमची लक्षवेधी मीटिंग लागली होती, बैठक लागली होती, आणि त्या बैठकीमध्ये मी सुद्धा आमचे डॉक्टर होडी साहेब यांच्या माध्यमातून गेलो असता, ऐन बैठकीच्या वेळेवर जेव्हा मी तिथे दिसल्याबरोबर तहसीलदार, उद्योग हे सर्व तिथं प्रशासनाचे अधिकारी आले असताना बैठकीला बसले नाही, मीटिंगला बसले नाही, बाहेर निघून गेले। ते का निघून गेले? कारण त्यांना माहीत आहे की मी विनोद खोब्रागडे आहे आणि मी दस्तऐवज डॉक्युमेंटशिवाय बोलत नसतो, आणि मी यांच्या आधी हायकोर्टामध्ये त्यांच्या पर्दाफाश केलेले आहे, लोअर कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये पर्दाफाश केलेले आहे, आयोगामध्ये त्यांच्या पर्दाफाश केले आहे, हे सुद्धा मंत्री मोदींकडे खोटी माहिती देणार होती, मला माहिती असल्यामुळे मी स्वतः होऊन हे डॉक्युमेंट घेऊन गेले असता, मला बघितल्यावर नंतर मी मीटिंगमध्ये बसलं असताना हे सर्व अधिकारी बाहेर निघून गेले, एकही बसले नाही मीटिंगला। म्हणजे ही किती मोठी शोकांतिक आहे, कारण हे आतापर्यंत शासनाची फसवणूक करत होते। आणि माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचे जजमेंट आहे की एखाद्या आदिवासीची जमीन बिगर आदिवासी हा बळकावू शकत नाही, आणि जर असे काही बळकावत असेल तर त्यांच्या ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलम 3(1)(5) नुसार फौजदारी कारवाई करा, हे माननीय हायकोर्टाचे हे जजमेंट आहे। आणि या जजमेंटच्या आधारे संबंधित दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ इथल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जे जे अधिकारी या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, IPC कलमानुसार कारवाई करावी आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलमांतर्गत कारवाई करावी। हे तुम्ही पाहू शकता, आज मागेच काही दिवसापूर्वी माननीय आयोगाने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना पहिल्यांदा नोटीस दिलं, नोटीसला हजर झाले नाही, मग संमन्स दिलं, संमन्सला हजर झाले नाही, मग नंतर त्यांना अटक वॉरंट काढले, आणि हे सर्व पेपरला बातमी आलेले आहे। जिल्हाधिकारी मोदींना अटक करून, विनय गौडा यांना अटक करून दिले, म्हणून ह्या सर्व फ्रंट पेजवर ह्या सगळ्या बातम्या आहे। आणि ह्या सर्व एवढ्या मोठ्या म्हणजे ह्या जिल्हाधिकारी मोदींची चंद्रपूर जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांची आज पूर्ण नाचकी झालेली आहे। महाराष्ट्राचं नाही तर तुम्ही 26 फेब्रुवारीचे जर पेपर बघितलं, 26, 27, 28 फेब्रुवारीचे पेपर जर बघितले तर पूर्ण इंटरनॅशनल पेपरमध्ये दिल्लीला सुद्धा या बातम्या पूर्ण झालेल्या आहे, प्रसिद्ध झालेल्या आहे। आणि एक जिल्हाधिकारी मोदींची जर एक तलाठी म्हणून काम करत असलेला व्यक्ती जर इतकी मोठी नाचकी करत असेल तर ही प्रशासनामध्ये किती मोठी शोकांतिका आहे। आज आम्ही या माध्यमातून एक आव्हान दिलेले आहे की परत पुन्हा या प्रकरणामध्ये 7 दिवसांमध्ये जर यांनी महसूल प्रशासनाने आणि शासनाने जर त्यांच्यावर ॲक्शन घेतले नाही तर मी या 24 आदिवासी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह कंपनीच्या गेटच्या समोर आम्ही उपोषणाला, आमरण उपोषणाला बसणार आहे। त्यापूर्वी आम्ही माननीय राष्ट्रपती महोदय यांना म्हणजे मरण पत्करण्यासाठी, कारण जे त्यांच्या जगण्यात काही अर्थ नाही आहे, कारण त्यांच्या सर्व जमीन बळकावलेली आहे, त्यांना आज खाण्याची मोहताज होऊन आहे। अशा प्रकारे या जिल्हाधिकारी मोदींनी त्यांच्या अन्य अत्याचार केल्यामुळे यांनी ज्या 7 दिवसांमध्ये जर ॲक्शन घेतली नाही तर ते संपूर्ण कुटुंबासह आदिवासी 24 आदिवासी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पोराबारासह
आम्ही कंपनीच्या गेटच्या समोर आमरण उपोषणाला बसून अन्नत्याग आणून आंदोलनसुद्धा करणार आहोत, असासुद्धा इशारा या एक माध्यमातून आम्ही देत आहे. आणि हे प्रकरण मी एक लोकसेवक तलाठी असतानासुद्धा एक या देशाच्या जबाबदार व जागृत नागरिक असल्यामुळे आणि भारतीय संविधानातील आर्टिकल 51 नुसार जल जंगल जमीन ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे आणि ती संपत्ती वाचवणे हे प्रत्येक नागरिकांचे अधिकार व कर्तव्य असल्यामुळे जरी मी एक लोकसेवक असेल तरी मी एक देशाच्या जागृत नागरिक असल्यामुळे हे प्रकरण मागील अनेक दिवसापासून मी हँडल करत आहे आणि माझ्या प्रशासनाला हे सांगत आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये जर जिल्हाधिकारी विद्यमान जिल्हाधिकारी माननीय विनय गौडासाहेब हे सुद्धा जर असे बोगस माहिती शासनाला देत असेल आणि दिशाभूल करत असेल तर या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून जे जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर IPC कलमाच्या हे बोगस दस्तऐवज केल्यामुळे कलम 420, 464, 468, 470, 471, 420 ब कारण हा कटकारस्थान करून हे काम केलेले आहे. आणि ॲट्रॉसिटीच्या कलम 315 नुसार व इतर कलमानुसारसुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावे. तसेच हा भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार असल्यामुळे भ्रष्टाचाराच्या सुद्धा अंतर्गत यांच्यावर कारवाई करावी. तसे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात तिथं हानी झाल्यामुळे पर्यावरणाच्या माध्यमातून सुद्धा कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी सुद्धा आम्ही मागणी या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आमचे पत्रकार जे आमचे डाकुलकर साहेब आहेत नागपूरचे ते अनेक वेळा हे प्रकरण लावून धरत आहेत आपल्या मीडियाच्या माध्यमातून. आणि या छोट्याशा माध्यमातून त्यांनी हा आवाज शासनापर्यंत जे झोपलेले शासन आहे जे अंधमुख बहिरा शासन आहे यांच्यापर्यंत पोहोचावावे आणि हे कुठेतरी यांना आदिवासींना न्याय व हक्क मिळावे जे 42 वर्षापासून वंचित आहेत त्यांना बेदखल केले त्यांच्या मालकी हक्कापासून यांना न्याय मिळावे हे छोटीशी एक मी मागणी एक नागरिक म्हणून करत आहे. थँक्यू. नमस्कार.